नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अठरा जुलै दोन हजार एकवीस रोजी कांद्याचा जास्तीत जास्त दर किती आला आलेला आहे आणि कोणत्या बाजार समितीमध्ये हा जास्तीचा दर आहे तर सर्वसाधारण दर किती आणि कमीत कमी दर किती हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तसेच मित्रांनो आपण पाहणार आहोत की कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक किती प्रमाणात होती आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये कांद्याचे दर किती प्रमाणात वाढतील हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण माहिती भेटेल आणि तुम्हाला परिपूर्ण आपला कांदा कसा विकायचा याचं नॉलेज सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून भेटेल चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पाहण्यापूर्वी व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो चला तर मित्रांनो आजचे कांद्याचे बाजारभाव पाहूया आपण कोल्हापूर येथे कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर मित्रांनो पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त, जास्त बावीसशे दोन हजार रुपये प्रति क्विंटल असा हा दर जास्तीचा दर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये देण्यात आलेला आहे तर सर्वसाधारण दर हा मित्रांनो सोळाशे रुपये प्रति क्विंटलने देण्यात आलेला आहे तर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक ही तीन हजार अडुसष्ट क्विंटलची कांद्याची आवक कोल्हापूर या बाजार समितीमध्ये होती मित्रांनो तर मित्रांनो पुढील बाजार समिती पाहूया आपण बाजार समिती ही आहे सातारा येथे कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर मित्रांनो हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मित्रांनो दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मित्रांनो पंधराशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हे सर्व दर आजच्या तारखेचे आहेत तर मित्रांनो कांद्याचा जास्तीत जास्तीचा दर हा दोन हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजेच वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण रुपये पंधरा रुपये प्रति किलो आणि दहा रुपये प्रति किलो कमीत कमीचा दर आहे तर सातारा या बाजार समितीमध्ये आवक होती एकशे त्रेपन्न क्विंटलची पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर मित्रांनो शंभर रुपये प्रति क्विंटलला म्हणजेच एक रुपये प्रति किलोचा कांदा आहे हा एकदम खराब कांदा मित्रांनो असेल तर सोलापूर या बाजार समितीमध्ये जास्तीचा दर मित्रांनो बावीसशे पन्नास रुपये असा हा दर प्रति क्विंटलला देण्यात आलेला आहे तर बावीसशे पन्नास म्हणजेच मित्रांनो बावीस रुपये पन्नास पैसे प्रति किलो असा हा दर आहे तर सर्वसाधारण दर नऊशे रुपये प्रति क्विंटल असा हा दर सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याला देण्यात आलेला आहे आवक होती दहा हजार नऊशे क्विंटलची पुढील बाजार समिती पंढरपूर येथील लाल पंढरपूर येथील लाल कांद्याची आवक ही मित्रांनो पाचशे एकवीस एकवीस क्विंटलची होती तर कमीत कमीचा दर एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर मित्रांनो एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मित्रांनो सोळाशे पन्नास रुपये असा सर्वसाधारण दर हा सो पंढरपूर येथील लाल कांद्याचा दर होता तर मित्रांनो जास्तीचा दर हा एकोणीस रुपये प्रति किलोने पंढरपूर येथे देण्यात आलेला आहे पुढील बाजार समिती पहा मित्रांनो नागपूर येथे लाल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर मित्रांनो सतराशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मित्रांनो दोन हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मित्रांनो एकोणीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल असा आहे तर हे दर किलोमध्ये पाहायला गेलं तर कमीत कमीचा दर सतरा रुपये प्रति किलो जास्तीत जास्तीचा दर वीस रुपये प्रति किलो आणि सर्वसाधारणचा दर एकोणीसशे पंचवीस रुपयेचा किलो असा हा दर नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याचा होता तर आवक होती मित्रांनो ना नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांदे अठराशे बावीस क्विंटलची पुढील बाजार समिती सांगली फय भाजीपाला येते लोकल कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर मित्रांनो सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त द, दर मित्रांनो एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मित्रांनो तेराशे रुपये प्रति क्विंटल असा हा दर सांगली फळे भाजीपाला येथील लोकल कंप लोकल कांद्याला देण्यात आलेला आहे तर मित्रांनो सांगली फळे भाजीपाला येथील लोकल कांद्याची आवक ही होती एक हजार सहाशे सतरा क्विंटलची अवघ्या आवक होती मित्रांनो पुढील बाजार समिती पाहूया आपण मित्रांनो बाजार समिती शेगाव येथील नंबर एक कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर मित्रांनो सोळाशे रुपये म्हणजे सोळा रुपये क्विंटल असा हा दर शेगाव येथील नंबर एक कांद्याला देण्यात आलेला आहे मित्रांनो कमीत कमीचा दर हा चांगल्या प्रमाणात देण्यात आलेला आहे शेगाव येथील कांद्याला तर मीडियम प्रकारच्या कांद्याला म्हणजेच सर्वसाधारण दर हा सोळाशे रुपये प्रति क्विंटल आहे हा दर सुद्धा सारखाच आहे जास्तीचा दर मित्रांनो दोन हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजेच वीस रुपये प्रति किलो असा दर आहे तर आवक होती चारशे पाच क्विंटलची पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो बाजार समिती पिंपगाव बसवत येथील उन्हाळी कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर मित्रांनो सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर हा बावीसशे रुपये प्रति क्विंटल असा हा पिंपगाव बसवतेतील कांद्याचा दर आहे तर आवक होती मित्रांनो आठ हजार सातशे नव्याण्णव क्विंटलची तर मित्रांनो हा सर्व बाजार समितीमधील दर आहे हा कांदा बाजार समितीमधून व्यापारी लोक विकत घेतात तिथून पुढे जे बसून विकणारे व्यावसायिक असतात तो हा मित्रांनो जास्त दरामध्ये म्हणजेच एक दोन तीन पाच सहा रुपयाने वाढवून हा दर देण्यात आलेला असतो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो पुढील पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात चला तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया जय हिंद जय